पिंपरी एमआयडीसीतील एल्युपिन कंपनीत सकाळी बॉयलरचा स्फोट झाल्याने दोन कामगार जखमी झाले आहेत. या एका कामगाराचा पाय तुटला आहे. जखमी कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील मागच्या वर्षातील ही तिसरी घटना आहे. एक मोटरसायकल स्वारी किरकोळ जखमी झाला आहे. राजू जावळे वय वर्ष 49 असे या स्फोटात पाय तुटलेल्या कामगाराचे नाव आहे. तर आणखी एक कामगार जखमी झाला आहे. सकाळी 10:15 सुमारास एमआयडीसी फेज 2 मधील एल्पिन कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान आणि मानपाडा पोलीस दाखल झाले. या प्रकरणात कंपनीत दोषी आढळून आली तर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कापुले यांनी सांगितले. हा सर, काय घटना होती? मानपाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये एल्युपिन नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये ॲल्युमिनियम कोटिंग करण्याचं काम चालतं. आज सकाळी 8:30 ते 9:30 दरम्यान या कंपनीत दोन कामगार काम करत असताना एअर प्रेशर वाढल्यामुळे कॉम्प्रेसरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामध्ये एक कामगार गंभीर जखमी झालेला आहे. त्याला औषध उपचारासाठी एम्स हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलेलं आहे. त्याचा पाय सर हे घ्या, पाय सापडला का? त्याचा हो, त्याचा डावा पाय कमरेतून निघालेला आहे. तो पाय सापडलेला आहे. तो आता आम्ही पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे. तो हॉस्पिटलला पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. कंपनीचे काय दिसकाडी मला दिसतो का? आता पहिल्यांदा गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास आम्ही सुरू करत आहोत आणि तपासा दरम्यान जर निग्लिजन्स आढळून आला तर संबंधितांवर कारवाई करण्यात. यापूर्वी डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. तर ऑगस्ट महिन्यात इंडो अमाईन कंपनीतील स्फोट झाला होता. या स्फोटात कंपनीतील मोटार 60 फूट लांब फेकली गेली तर मशीन 30 फूट बाहेर फेकली गेली. या स्फोटात आवाजाने घाबरून नागरिक धावत सुटले होते. शंकर जाधव, आपले शहर, डोंबिवली.